हेमनजी रासने आपल्या इथे कार्यक्रमामध्ये हा एक नवीन पायंडा दा। दादांच्या माध्यमातून घातला गेला म्हणजे मी नेहमी असं म्हणते की पुणे केंद्र आहे जितक्या स्त्री शक्तीच्या जित चळवळी सुरुवात शक्ती झाली त्याचं मेन केंद्र हे पुणे आहे आणि इथून ही सुरुवात झाली आजची सुद्धा ही नवीन सुरुवात आहे आणि म्हणून मी नेहमी हेही वाक्य म्हणत असते की आता आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागलाय आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे ते जनता पार्टीत राहून मला असं वाटते ज्यांना आम्ही अत्यंत प्रगल्भ समजत होतो त्या चित्राताई सुद्धा मानसिक संतुलन ढासळल्यासारखं आता वागायला लागल्यात आज तर त्यांनी कमाल करून टाकली चंद्रकांत पाटलांची तुलना चक्क महात्मा ज्योतिराव फुलेंसोबत ताई तुम्ही तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी असं वक्तव्य करता जरूर करा पात्र त्यात महापुरुषांना घेऊ नका अगोदरच तुमचा पक्ष गोत्यात आला आहे आणखी त्यात तुम्ही आग ओतण्याचं काम करू नका चित्राताई तुम्ही एक बहीण आहात म्हणून तुमचा सन्मान आहे पण महात्मा ज्योतिराव फुलेंचा तुम्ही केलेला अपमान हे महाराष्ट्राची माती विसरणार नाही शेवटी राज्यपालामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक राहिला नसेल तर मला असं वाटतं तुमची संगत चुकलेली आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला आणि भविष्यात तुमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा